काय बाया, काय करायचं? ऊन तर एवढं वाढलंय, काय करायचं? काय झालंय, असं का बसलं डोक्याला हात लावून? काय नाही भाऊजी, काय नाही, बसलोय असं शेतात. जरा बसलोय, शेताला पाणी लावलं होतं, चकादर नव्हती. आता थोडा वेळ झाला लाईट गेली, तर बघा अशी वाळायला आली होती. काय करायचं? तुमचं काय चाललंय सांगा? काय नाही बा, निवांत आहे. काम वगैरे कसं चाललंय तुमचं? खान चाललंय बघ. काय, पाऊस नाही, काय नाही, ऊन तर वाढलंय, प्यायला पाणी नाही, काय नाही. काय करायचं बघा, आमचं पण पीक असं वाया लागले, ते प्यायला पण घरात पाणी नाही, काय नाही. असं तर पीक वाया लागलं तर शेतकऱ्यांना खायचं काय? लय अवघड होऊन बसल्या हो शेतकऱ्याचा. काय करायचं बघा, की परिसर असं होया लागलंय, कधी पाऊस पडायचं, काय व्हायचं? नाही, तुमचं अजून थोडं चांगलं आहे. काय करतो, मान टाकलंय ते पण सगळं वाळालंय बघा, पाणी नाही. काय एक एकदा असं मोटर चालतंय, काय पाऊस, काय पुरायचं शेताला पाणी? मग कसं करतो प्यायला वगैरे? काय एक एक तास मोटर चालू होत, त्यातनच भरतोय प्यायला पाणी. थोडं शेताला सोडायचं, तीच वापरायचं चाललंय. आता एक एक तास चालते मोटर, परत त्याला एक एक तास चालत्या का नाही? अजून एक पूर्ण महिना उन्हाळा आहे, काय करा सांगा. काय सांगायचं तुम्हाला, मी तरी एक एक किलोमीटर वर जाऊन पाणी आणतो प्यायला घरी. काय करायचं, असं चालू पाणीची टंचाई लय झाली. आता कधी लवकर पाऊस पडतोय असं झालंय बघा. आता अहो, ऊन तर इतकं वाढलंय ना, काय सांगूच नका. उन्हामुळे तर इतकं लोकांना त्रास व्हायलाय, काय ऊन वाढलंय. मी तसेच पडायला लागले, ती ऊन लय त्रास होते माणसांना. काय करायचं मग? मग काय, तसलं ते पिकं, ती पिकं वाळून निघाली ती. बाकी पिकं सगळं मान टाकाले, सगळं वाळून चाललंय. तुमचं आहे कसंही उभं, एक तास चालतंय म्हणून चांगलं आहे. हाय चांगलं करा, निदान आमचं वर्षाला तर पीक नाही, काय नको खायचं, काय पुढच्यावरती पोटाला असं झालं तर बरोबर आहे की बरोबर. आमचं नाही पोट भरलं तर तुमच्यासारख्यांचं कुठलं पोट भरायचं? हा, ते तर बरोबर आहे. तुम्ही आहे म्हणून तर आम्ही आहे. शेतकऱ्यांचं नाही झालं तर कुठलं भेटायचं? आम्ही कुठं जायचं मग कामाला? त्यात महागाई पण लय वाढल्या, भाजीपाला किराणा माला लय, म्हणजे लय महागाई. तर सांगूच नका, तुम्ही काय सांगायचंय, गरीबाचं पोट भरायचं मुश्किल झालंय. काम पण नाही तर कुणाला कुठं तर लागतंय काम, पाण्याचं नाही कुणाला, काम भांगलायला पण येत नाही, काय नाही. शेतात कुठं यावं, आलेली घरातल्या घरात काढून घेते ते शेतातली माणसाने कुठं लावायची कामाला. अहो, महागाई इतकं वाढलंय ना, ते सकाळी गेलं कामाला, संध्याकाळी आलं, झोपायचं अजून दुसऱ्या दिवशी कामालाच. एका दोन दिवस कुठे फिरायचं म्हणलं पण होई नाही, एवढं महागाई वाढलंय. खायचं हागायचं, खायचं हागायचं चाललंय. मग आता काय, तसंच आता जमाना आलाय, पाऊस उस्तोपर्यंत असंच आहे बघा. मग काय, लय अवघड होऊन बसलंय. तेवढा लवकर पाऊस पडला तेवढं चांगलंय, माणसांची पोट भरतील ती. अहो, माणसं कसं तर पोट भरतील खरं, पण मुख्य जनावर कसं करायचं? मग जनावरांचं लय गोळ आलंय बघा, काय करायचं. खायला त्यांनाच निव्वळ हिरण चारा, हिरवण आहे, काय नाही. वाळके किती म्हणून खाणार ती, प्यायला पाणी नाही पोटभर. माणसांना भेटत नाही, जनावरांना कुठं भेटायचं? कुठं कुठं पाऊस पडला तर डबक्या डबक्यात पाणी राहतंय. हिंदवत नेलं तर रोडकडनं कुठं तर पाणी पेते ती, काय नाही. तर कुठं पाणी नाही पिणे नाही. आता मुग मुग जनावरच लय अवघड आहे. चिमण्या पक्ष्यापेक्षा कसं राहायची आता? ते तर पक्षी वगैरे कुठं पाणी पितात, काय ते कसं आहे, चिमण्यांचं वगैरे किती अवघड आहे. असं गोळ आहे मुग जनावरांचं, मुग जनावरांचं. पक्ष्यांचं कुठं पाणी, त्यांना कोण ठेवतंय का नाही, ते कसं. हा, लय गोळ आहे बघा पक्ष्यांचं वगैरे, काय करायचं. लय अवघड होऊन बसले. काय तर करून सरकारनं तर कुठल्या तर पाण्याचा बचाव प्रत्येक गावात केला तर टँकर बिंकर प्यायला पाणी तर माणसांनी लांब लांब जायची, काय गरज नाही. शेतकऱ्यांचं कसं का अर्धा तास होईना, 15-20 मिनिटं का होईना मोटर चालते तरी विहिरी असणाऱ्यांचं नसणाऱ्यांनी काय करावं, त्यांना पाणी कुठनं पुरावं. काय इलेक्शनला मत मागते ती, निवडणुका होस्तोपर्यंत निवडणुका झाल्यावर काय माणसांचं सोय करत नाही ती, काय नाही ती, काय करणार असे करते ती, मत दिवसपर्यंत एवढं करते ती बघा. मत मागायला एवढं येते गावाकडं, नंतर मत मागून एकदा निवडून गेले गावाची सोय करत नाही ती. मोठी मोठी प्यायची पाण्याचा टँकर, पाण्याचा सोय बी केली तर माणसाला त्यांचाही होत नाही. अवघड होऊन बसले, काय सांगायचं तुम्हाला. आता बघा कोण का निवडून येणार चांगली, काय मागितलं तर सगळ्या लोकांनी पाण्याविषयी त्यांना काय कमी पडतंय, कमी जास्त म्हणजे गावागावात पाणी संडास बाथरूम याचं द्यायला पाहिजे बघा सगळ्यांनी नोंद करून. नाही बरोबर आहे, नाहीतर काय लय गोळ येते. मग तर मागून बोलते ती गोळ आहे तर काय, असं तर माणसं बसायला लागते. कमीत कमी पाण्याची सोय प्यायची तरी केलं तर लय चांगलं, शौचालय द्यायला पाणी. माणूस कुठं का कामाला जाऊन पोट भरतंय खरं, त्याला पाणी असलं पाहिजे. मुग जनावर पक्षी माणसांना सगळ्यांची सोय तर होते ना. बर चालते, ऊन तर वाढलंय. लय वाढलंय बघा,
मी पण आता बसले थोडा वेळ, काय जर भाजी पेजी घावत्या का बघून जावं म्हणा लागली. कालवणीला काय नाही, माळव तर माळ झालंय, माळव पण माळ झालंय, काय सांगायचं. आणि जास्त आणलं तर सगळं चार दिवसात वाळवून जाते, काय आणायचं सर ही आहे. ठीक आहे चला येऊ द्या का. हा या चौकाच्या. बाय माळव घेऊन येते सर.